महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री व पालक मंत्री देवेंद्र फडणवीस ने शुक्रवार को शहर के वनामती में मॉनसून पूर्व आढ़ावा बैठक ली। नागपुर जिले की मॉनसून पूर्व समीक्षा बैठक शुक्रवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री व पालक मंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में संपन्न हुई। इस बैठक में सांसद कृपाल तुमाने, विधायक सुनील केदार, समीर मेघे, आशीष जायसवाल और टेकचंद सावरकर भी उपस्थित हुए थे। बैठक के शुरुआत में जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने मानसून पूर्व तैयारी की जानकारी बैठक में उपस्थितों को दी। जानकारी लेने के बाद पालक मंत्री देवेंद्र फडणवीस ने अधिकारियों को कुछ सुझाव और आदेश भी दिए हैं। नागपुर जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढ़ावा बैठक झाली। या बैठकीमध्ये एकूण खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भातली चर्चा झाली। खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता मुबलक प्रमाणामध्ये आहे। साधारणपणे जी घरगुती बियाणं आहेत त्याच्या व्यतिरिक्त जो सीड रिप्लेसमेंट आपल्याला करावा लागतो त्याचंही योग्य प्रमाणातली उपलब्धता आहे। त्याचप्रमाणे खतांची उपलब्धता देखील अतिशय योग्य प्रमाणात आहे। मागील वर्षीचा साठा जवळपास आपल्याकडे आता 80% स्टॉकमध्ये असल्यामुळे खतांचीही कुठेही अडचण येणार नाही। यासोबत समजा अल निनोच्या इफेक्टमुळे पाऊस कमी झाला, पाऊस डिले झाला, तर कदाचित मग कापसाचं क्षेत्र जे आहे ते थोडं कमी होईल, कारण कापसाची पेरणी आपल्याला आधी करावी लागते आणि आपण सोयाबीनची किंवा तुरीची त्याही नंतर उशिरापर्यंत करू शकतो। तर त्या दृष्टीनं देखील तयारी केलेली आहे की अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचं आणि त्यानंतर तुरीचं बियाणं देखील अधिक प्रमाणात लागलं तर तेही उपलब्ध राहिलं पाहिजे। यांत्रिकीकरणाच्या संदर्भात आता आपण वेगवेगळ्या ज्या योजना चालवतो आहे त्याच्यामध्ये विशेषतः BBF माध्यमातून जी पेरणी आहे त्याच्यावर आपला भर अधिक आहे, कारण आपल्या असं लक्षात आलं आहे की BBFमुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होतो आणि ज्याला आपण मॉइश्चर कन्झर्वेशन म्हणतो, ओलावा जो तयार करावा लागतो तो ओलावा चांगल्या प्रमाणात तयार होतो, त्यामुळे त्याही संदर्भातली जी काही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा देण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। नाविन्यपूर्ण म्हणून यावर्षी नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही द्रोणद्वारे स्प्रेईंग याचं देखील नियोजन हे करण्यात आलेलं आहे। यासोबत जी काही मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत चांगलं काम झालेलं आहे आणि प्रयत्न असा आहे की याच वर्षी सगळे फीडर्स, म्हणजे 30% फीडर तर जे काही आपण ठरवलं ते होतीलच, पण यावर्षी सगळ्या फीडर्सकरता जागा उपलब्ध करून देऊन आणि त्याचं टेंडर करून ते सगळे फीडर आपण पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये त्या ठिकाणी सोलरायझेशन कसं करता येईल याचाही प्रयत्न चाललेला आहे। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नवीन गावांची निवड झालेली आहे। जुन्या गावांमध्येही त्या ठिकाणी जे काही डिसिल्टिंग करायचं आहे त्याचंही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे एकूणच जी काही खरीपाची तयारी आहे ती मुबलक प्रमाणात या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। NBC न्यूज के लिए राजकुमार मोहोळके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।